विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना संस्कृत यूट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण इयत्ता 5 परिसर अभ्यास भाग 1 चा पहिला धडा आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला याचा स्वाध्याय सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. तुम्ही कोणत्या भागात माझा व्हिडिओ बघता मला कळवा. पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक गोलीय वस्तू निखळली आहे, ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूची पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? त्याचं उत्तर आहे, एक, अंतराळातील एखाद्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देऊन त्याची दिशा बदलता येईल. दोन, एखाद्या शक्तिशाली अवकाश यंत्राच्या साहाय्याने त्याचे तुकडे करता येतील. खगोलीय वस्तूंचा मार्ग बदलता येईल. चार, आधुनिक तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपले खगोलशास्त्र टक्कर नक्कीच टाळते. पुढचा प्रश्न, जरा डोके चालवा. एक, सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालाचे काय होईल? उत्तर, सूर्य अचानक गडप झाला तर सगळीकडे अंधार होईल, दिवस रात्र होणार नाही. सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास पृथ्वीवरील झाडे किंवा काही सजीव वस्तू नष्ट होतील. चार, सूर्याच्या ऊर्जेवर चालणारे यंत्र बंद पडते. पाच, पावसाळा हिवाळा उन्हाळा हे ऋतुचक्र बंद होईल. सहा, सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सगळ्याकडे थंडीचे वातावरण होईल. सात, आकाशगंगेतील ग्रहांचे चक्र कार्य बनले. आठ, सूर्य आपल्या सृष्टीवर एक महत्त्वाचा तारा आहे, संपूर्ण सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे. दोन, असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला म्हणजे तुमच्या मित्राला मैत्रिणीला तुमचा पत्ता कळवायचा. तुम्ही नेमके कुठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल? तर यशवंत नगर कात्वी रोड पुणे 410038 महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड ग्रह तिसरा आकाशगंगा सूर्यमाला. तर पुढचा आहे तीन, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहाचा योग्य क्रम लावा. आता बघा इथे क्रम कसा दाखवलाय, बुध, पुढचा ग्रह आहे शुक्र, पुढे मंगळ, मग पृथ्वी, मग चंद्र आणि पुढे शनी, गुरु, युरनस आणि नेपच्यून दाखवलाय. आता आपण योग्य क्रम लावूयात. हा आहे योग्य क्रम, सूर्याच्या सगळ्यात जवळ आपल्याला कोण दिसतोय? बुध, मग शुक्र, मग शनी, पृथ्वी, मग मंगळ, मग गुरु, शनी, युरनस आणि मग नेपच्यून. मी कोण? अ, पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागाला नियमितपणे बदल होतो, तो आहे चंद्र. आ, मी स्वयंप्रकाशी आहे, माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो, तो सूर्य. मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती फिरतो, तो उपग्रह. ई, मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो, ग्रह. ऊ, माझ्यासारखी सजीव सृष्टी तर कोणत्याच ग्रहावर नाही, पृथ्वी. ऊ, मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे, सूर्य. प्रश्न पाचवा, अ, अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर, पृथ्वीपासून दूर आकाशात असणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी संशोधन किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. दोन, रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. पृथ्वीवरून वस्तू आकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते, म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेटचा वापर केला जातो. आ, कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती येतात? याचं उत्तर आहे, कृत्रिम उपग्रहांच्या साह्याने शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे इत्यादीची माहिती मिळवता येते. तसेच संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. उपक्रम आहे, एक, अवकाश संशोधनासंदर्भात भित्तीप्रत्यके तयार करून त्यांचे शाळेत प्रदर्शन भरवा. दोन, सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांना उपग्रह आहे त्याची माहिती मिळवा. याचसोबत आपला धडा व त्याचे सगळे प्रश्नोत्तर आपण लिहून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.